अगदी थाटात आणि शाही पद्धतीनं स्वागत होतं. जनतेसाठी आपल्या जीवाचं करून या राण अहो महाराष्ट्रात भरवून या सभा संमेलन. कोल्हापुरातला शाही दसरा सोहळा आपण पाहतोय. अनेक कार्यक्रमांचं आयोजन या दसरा सोहळ्याला, अनेक दिग्गज आणि मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला पाहायला मिळते आहे. इतकंच नाही तर त्यामध्ये लेझिम पथकं, झांज पथकं, शिवकालीन वेशभूषेतील मावळे, मर्दानी खेळाची पथकंसुद्धा सहभागी झालेली पाहायला मिळत आहेत. आणि छत्रपती संभाजीराजे यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. सगळ्या मान्यवरांची आणि उपस्थितांची ते भेट घेत आहेत. त्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. कोल्हापूरमध्ये शाही दसरा सोहळा पार पडतोय आणि या सोहळ्याला खासदार शाहू महाराज, संभाजीराजे सुद्धा सहकुटुंब उपस्थित दिसत आहेत. पुढारी वृत्तसमूहाचे मुख्य संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव हे सुद्धा उपस्थित आहेत. संभाजीराजांचं नुकतंच आगमन झालेलं आहे आणि उपस्थितांची भेट घेऊन त्यांना भेटून आता पुढचे कार्यक्रम पार पडतो. कोल्हापूरमधल्या दसरा चौकात हा दसरा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत आहे आणि या सोहळ्याची आपण ही ताजी दृश्य पाहतोय कोल्हापूरमध्ये. ऐतिहासिक दसरा चौकामध्ये सगळी तयारी पूर्ण झालेली आहे आणि हा शाही सोहळा पाहण्यासाठी कोल्हापूरकर सुद्धा सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत. नुकतंच संभाजीराजांचं आगमन झालेलं आहे आणि अनेक मान्यवरांच्या आणि दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये या सोहळ्याला आता सध्या सुरुवात होती आहे. सुरेंद्रराजेंच्या उपस्थितीत सीमोल्लंघन सोहळा पार पडतो. असं
खासदार शाहू महाराज सुद्धा त्यांचं पूर्ण कुटुंब सुद्धा इथे उपस्थित आहे. पुढारी वृत्तसमूहाचे मुख्य संपादक डॉक्टर प्रताप सिंह जाधव सुद्धा उपस्थित आहेत. आणि कोल्हापूरमधून आपण हा शाही दसरा सोहळा पाहतोय. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी कोल्हापूरमधून शेखर पाटील आपल्यासोबत आहेत. शेखर, नुकतंच संभाजीराजे यांचं आगमन झालेलं आहे आणि कार्यक्रम सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. बरोबर आहे, काही वेळापूर्वी आता छत्रपती घराण्यातील सर्वच परिवाराचे घरतर या आगमन झालेलं आहे. आपण दृश्यांमध्ये पाहत असाल, शमीपूजन सुरू आहे. खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्यासोबत संभाजीराजे छत्रपती असू देत, मालोजीराजे छत्रपती, यशराजे छत्रपती आणि शाहीजीराजे छत्रपती संपूर्ण परिवाराचे सदस्य जे आहे ते संपूर्ण या सोहळ्याला त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांच्या हस्ते आता शमीपूजन या ठिकाणी सुरू आहे. काही वेळातच हा विधी जो आहे तो पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर शमीपूजन झाल्यानंतर सुरुवातीला शाहू छत्रपती महाराज आणि छत्रपती घराण्यातील कुटुंब जे आहे ते सोनं लुटण्याचा आनंद घेतील आणि त्यानंतर जे या मैदानाच्या चारही बाजूनं जे कोल्हापूरकर दाखल झालेले आहेत सोनं लुटण्यासाठी विशेष करून, ते कोल्हापूरकर मात्र तात्काळच या ठिकाणी झेप टाकून खरं तर या सगळ्या सोनं लुटण्याचा आनंदामध्ये सहभागी होणार आहेत. काही वेळात हा विधी जो आहे तो या ठिकाणी पूर्ण होतोय आणि त्यानंतर शाहू छत्रपती महाराजांच्या हस्ते या ठिकाणी शमीपूजन झाल्यानंतर संपूर्ण कोल्हापूरकर जे आहेत ते या सोनं लुटण्याच्या कार्यक्रमाला करतात. बघतायतर या ठिकाणी आरती सुरू झाली जाते. आरती झाल्यानंतर हा कार्यक्रम जो असतो पार पडणार आहे. आपण बघितलं तर गेल्या अनेक वर्षांची परंपरा जपत आलेली हे कोल्हापूर आहे आणि कोल्हापुरातील छत्रपती घराण्यातील परंपरा जपलेली आहे. अनेक मान्यवर विशेष करून या सोहळ्याला निमंत्रण त्यांना दिलं जातं. अनेक मान्यवर भाषणही झालेले आहेत, यामध्ये अनेक राजकीय नेते असू देत, सामाजिक कार्यकर्ते असू देत, शासकीय अधिकारी असू देत, विविध क्षेत्रातील काही
खेळाडू असतील, काही अनेक संस्थांचे पदाधिकारी असतील, ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आता आरती या ठिकाणी झाल्यानंतर शमीपूजन जे आहे ते या ठिकाणी पार पडलेलं आहे, आरती सुरू आहे आणि आरती झाल्यानंतर खऱ्या अर्थानं हा सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे. काही क्षण बाकी आहेत, ज्या क्षणाची गेल्या वर्षभर कोल्हापूरकर जे आहेत ते आतुरतेनं वाट पाहत असतात आणि तो क्षण आलेला आहे. अनेक जण हा क्षण आपल्या मोबाईल मध्ये देखील टिपण्यासाठी संपूर्ण मैदानाच्या बाजूनं कोल्हापूरकर उभा असल्याचं पाहायला मिळतं. आपण देखील हा सौगा सोहळा जो आहे तो पुढारी निघत्या माध्यमातून महाराष्ट्राला दाखवणार आहोत. जय कोल्हापूर गेल्या अनेक वर्षाची परंपरा जपत आलेली आहे, छत्रपती घराणं जपत आलेलं आहे, तो सोहळा संपूर्ण महाराष्ट्राला खरंतर पुढारींच्या माध्यमातून आपण दाखवतोय. त्यामुळे आनंदाचं वातावरण सध्या कोल्हापुरात पाहायला मिळतं. पण सोहळा आज तशाच पद्धतीनं जसं तू मगाशी म्हणाली तो उत्साह ज्या पूर्वीप्रमाणे असायचा जो मोठा उत्साह असायचा तो जसं तर सध्याची परंपरा मात्र जपण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळते. ही पालख्या या ठिकाणी दाखल झालेल्या सोहळ्यासाठी तिकडे अंबाबाईची असू दे, गुरु महाराजांची आणि भवानी नाथीची या ठिकाणी पालख्या आहेत ती या ठिकाणी दाखल झालेली आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने शाहू छत्रपती महाराज नेव्या गाडीतून नवीन राजवाड्यावरून या दसरा मैदान या ठिकाणी दाखल झालेले आहे. साई लवाजमा जो आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळतो, तो या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. त्यामुळे एक आनंदाचं वातावरण आहे. काही वेळातच आता आरती झाल्यानंतर आता सोनं लुटण्याचा कार्यक्रम होणार आहे. सोनं लुटल्यानंतर सुरुवातीला शाहू छत्रपती महाराज जे आहे ते मान्यवरांना सोनं देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा देतील आणि त्यानंतर अनेक कोल्हापूरकर देखील या सोनं लुटण्याच्या कार्यक्रमात दाखल. आता आपण पाहतोय दृश्य, शाहू महाराजांनी या ठिकाणी छत्रपती घराला सोनं लुटलेलं आहे, या ठिकाणी कोल्हापूरकर जे आहे ते दाखल. आता हो नक्कीच शेखर, तर ही सध्याची आपण ताजी दृश्य पाहतोय. शमीपूजन संपलेलं आहे आणि त्यानंतर सोनं लुटण्याचा हा सोहळा आपण म्हणतो जो तिची परंपरा आहे. विजयादशमीनिमित्त हा शाही दसरा सोहळा पार पडल्याचे दृश्य आपण पाहतोय. पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी शेखर यांच्याकडे. शेखर, शमीपूजन झालेलं आहे आणि त्यानंतर आता दसरा लुटण्याचा जो सोहळा होता तो सुद्धा पार पडल्याचं दिसतंय. एकच गर्दीसुद्धा झालेली दिसते आणि कोल्हापूरकरांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतो. शेखर, श्रद्धा अगदी बरोबर आहे. सोनं लुटण्याचा हा कार्यक्रम असतो जे आपट्याची पानं या ठिकाणी सुरुवातीला पूजली जातात आणि त्यानंतर छत्रपती घराण्याच्या हस्ते ही सोन्यांचं पूजन जे आहे ते आपट्याचं शमीपूजन आपण ज्याला म्हणतो ते शमीपूजन या ठिकाणी पार पडलेलं आहे. त्यानंतर सुरुवातीला शाहू छत्रपती महाराज, संभाजीराजे छत्रपती, महाराजे छत्रपती यांनी या ठिकाणी सोनं लुटल्यानंतर कोल्हापूरकर जे आहे ते या ठिकाणी सरसावल्याचं पाहायला मिळालं. आपल्याला अक्षरशः आपट्याचं एक पान देखील आपल्याला घरी घेऊन जाता येईल का अशी झुंबड जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळत असते, जी परंपरा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. हो, आणि प्रत्येक कोल्हापूरकरांचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसून येतो.